3/1/2022 रोजी कोल्हापूर 23/23/23 कोल्हापूर इथून दसरा चौक आपल्या जैन बोर्डिंग पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त कोल्हापूर जिल्ह्यातले दिगंबर श्वेतांबर जैन श्रावक श्राविका सगळे वीर सेवा दलाधी सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चा मुख मोर्चा काढण्यात येणार आहे. 10 वाजता सगळेजण दसरा चौक बोर्डिंग पिशवी कोल्हापूर मध्ये सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्रावक श्रावकांनी उपस्थित राहायचं आहे. इथं दिगंबर श्वेतांबर हा भेट नाही, शिखरजी सगळ्यांचे. मी मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो, 7 वाऱ्यातल्या कागदावरचं नाव 10-12 वर्षानं बदलत असत, त्याच्यावर नाव लावण्यासाठी आपण कोर्टाची 100 फेरपाटे घालतो. इथं तर सिद्ध क्षेत्र शिखरजी ही जैनांची शाश्वत भूमी आहे, ती अनादिकालापासून आहे, पुढे सुद्धा असणार आहे. ते नाव खोडण्याचा प्रयत्न काही लोक करायला लागले, त्या नावाला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर उद्या 10 वाजता सगळ्यांना कोल्हापूरच्या दसरा चौकातील आपल्या जैन बोर्डिंग पासून जी रॅली होणार आहे, जी मुख मोर्चा होणार आहे जिल्हाधिकाऱ्याकडे, तिथं सगळ्यांना उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. आणि 9 तारखेला सांगली ते पुष्पराज चौकातून जे जिल्हाधिकाऱ्याकडे मुख मोर्चा होणार आहे त्याला सगळीजण उपस्थित राहा. नोकरदार लोकांनी रजा काढा उद्या आणि 9 तारखेला. शाळेतल्या मुलांना शाळेत पाठवू नका, दुकानं बंद करा. एक वेळेला आम्हाला ताकद कुणाला दाखवायची नाही, पण आमची जैनांची भक्ती ही आम्हाला कधी ना कधी तर सामुदायिक रूपानं दाखवणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही भक्ती करतो ती शक्ती दाखवण्यासाठी नाही, जेवढी शक्ती आहे तेवढी समर्पित करून भक्ती करणार आपला जैन धर्म आहे. तर उद्या जास्तीत जास्त संख्येनं कोल्हापूरमध्ये आणि 9 तारखेला सांगलीमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहावं. आणि